कथा आहे विजापूरच्या दरबारातील गोष्ट। एक पराक्रमी आणि शूर राजे होते। त्यांचे नाव छत्रपती शिवराय असे होते। त्यांचे पराक्रम ऐकून आदिलशाही घाबरली होती। त्यांच्या दरबारात महत्त्वाचा प्रश्न होता, शिवाजीचा बिमोड कसा करायचा। मग बडीसाहेबीने दरबारातील सरदारांना प्रश्न विचारला, सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला। एवढ्यात एक दिप्पट देहाचा सरदार समोर आला आणि म्हणाला, मी तयार आहे। त्या सरदाराचे नाव होते अफजल खान। अफजल खान कपटी स्वभावाचा होता। त्यांची शिवरायांची आणि अफजल खानाची लढाई प्रतापगडाखाली झाली। त्या लढाईमध्ये राजे जिंकले आणि अफजल खान मारला गेला। विजापूरचा सर्वात बलाढ्य सरदार शिवरायांनी हाहा म्हणता धुळीस मिळवला। त्यांचे नाव सगळीकडे दुमदुमले। त्यांच्या पराक्रमाचे पोवाळे सह्याद्रीच्या करी कपाळीतून घुमू लागले। शेवटी सत्याचाच विजय होतो असं या कथेतून आपल्याला बोध होतो। आमची कथा सर्व तुमचं पोट भरत। धन्यवाद।